दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस शाळेविरोधात पालकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शाळेत विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून शाळेच्या मुख्याध्यापिका रंजित कौर या पालकांची हिटलर वृत्तीने वागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। आर्यन दिनेश गीते यांच्याकडून कोरोना काळात अवाजवी शुल्क आकारले असल्याची माहिती पालक दिनेश गीते यांनी दिली आहे। चौथी इयत्ता शिकतोय पण गेल्या दोन वर्षापासून त्याची शाळा झालेली नाही आहे। मागच्या वर्षी थर्ड स्टँडर्डला होता तेव्हा ऑनलाईन झाली आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवस त्यांनी शाळा भरली आहे आणि सेकंड स्टँडर्डला म्हणजे 2020 एकही दिवस शाळा झालेली नाही आहे आणि फी भरलेली नसल्यामुळे त्यांनी ऑनलाईन लेक्चरसुद्धा घेतलेली नाही आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही 2020, 2021, 2022 अशा तिन्ही वर्षांची फी पूर्णपणे क्लिअर केली पाहिजे। आता मागच्या वर्षी त्यांचा मेसेज आला होता जर तुम्ही अमुक अमुक तारखेपर्यंत फी भरली तर आम्ही तुम्हाला 15% डिस्काउंट देऊ। आम्हाला डिस्काउंट नको आहे, आम्ही पूर्ण फी भरायला तयार आहे पण तुम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे। जर आमचा मुलगा एकही दिवस शाळेत आलेला नाही तर आम्ही 1 रुपयासुद्धा भरणार नाही त्याचा, ठीक आहे। आणि तशी आमची परिस्थिती असती तर आम्ही एवढा तगादा लावलाच नसता कारण की आम्हाला माहिती ही शाळेमध्ये आम्ही पोरं टाकले म्हणजे त्यांचं भविष्य घडवण्यासाठी पण त्यांचं भविष्य घडत असताना आमची परिस्थिती बिघडत चाललेली आहे आणि या आमच्या परिस्थितीचा आढावा घेत थोडासा माणुसकीचं दखल घेतली तर पोरांच्या भविष्यावर पण आमचं वर्तमानसुद्धा निश्चितपणे सुधारू शकेल। बस एवढीच विनंती आहे आपल्याला। तसेच अशाच विविध तक्रारी इतर पालकांनी केल्या आहेत। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली। म्हसूर यांच्याकडं चौकशी तशी दिलेली आहे, प्राथमिक चौकशी करून ते शिक्षण उपसंचालक त्यांच्याकडं ते पाठवणार आहे, त्याच्यानंत्तर त्यांच्या पत्रानुसार निर्णय घ्या। ते त्यात निष्पन्न त्यांच्या चौकशीचे निष्पन्न होईल त्याच्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल, ते आम्हाला पोलीस स्टेशनला कळवतील त्यांच्या पत्रानुसार पुढची कारवाई। एकीकडे शाळेतील प्रवेश करणाऱ्या मुलांचे गुलाब पाकळ्या उधळून स्वागत होत असताना दुसरीकडे शाळेतील हडेल हप्पीचे प्रकरण समोर आले आहे। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक।